गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, बीएससी पार्ट 3 केमिस्ट्री फिजिकल प्रैक्टिकल्स इंस्ट्रूमेंटेशन। लेट्स स्टार्ट विद द कलोरीमेट्री नंबर 1। सो एम ऑफ टुडेज एक्सपेरिमेंट इज टू वेरीफाई लैम्बर्ट्स बीयर्स लॉ बाय यूजिंग कॉपर सल्फेट सॉल्यूशन कलोरीमेट्रिकली। कलोरीमेट्री या शब्दाचा अर्थ कलर आणि मेट्री, मेट्री म्हणजे काहीतरी मेजर करणं, कलरच्या माध्यमातून काहीतरी मोजणं। आणि इथं काय होतं, कलर कंपॅरेटर म्हणजे कलरचं काय होतं, कंपॅरिझन होतं। तर ते कंपॅरिझन कशाच्या माध्यमातून होतं, कलोरीमीटर ह्या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून। नंतर त्या इन्स्ट्रुमेंटला कलोरीमीटर असं म्हटलं जातं। सो अपॅरेटस कलोरीमीटर विथ क्युवेट्स, आता हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल। क्युवेट्स म्हणजे टेस्ट ट्यूबसारखं, एक काचेचं एक टेस्ट ट्यूबमध्ये जसं आपण सोल्युशन घेतो तसं ते जाड टेस्ट ट्यूब म्हणजेच क्युवेट थोडक्यात। त्याचं ग्लास मटेरियल जे असतं ते हार्ड असतं, त्याला आपण क्युवेट म्हणतो। 50 ml मेजरिंग फ्लास्क्स आणि मायक्रोपिपेट एटसेट्रा, ही सगळं अपॅरेटस आपल्याला लागेल। केमिकल्समध्ये स्टँडर्ड सोल्युशन ऑफ कॉपर, कॉपरचा आपण सोल्युशनचा इथं वापर करणार आहोत। कॉपर 5 mg/cm³, एका ml किंवा एका cm³ 5 mg कॉपर असं त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्या सोल्युशनचं। 1:1 अमोनिया सोल्युशन, हे अमोनिया सोल्युशन तयार असतं आणि डिस्टिल वॉटर असं केमिकल आपल्याला इथे लागतं। आता प्रोसिजरमध्ये बघा, पहिला पार्ट आहे तो प्रिपरेशन ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन ऑफ डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स। आपल्याला इथे काय करायचं आहे, 5 कॉपर सल्फेटची सोल्युशन करायची आहेत वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनची। आता लॅम्बर्ट्स बीयर्स लॉ जो असतो किंवा त्याला नुसतं आपण बीयर्स लॉ म्हणतो, हा रिलेटेड आहे सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनशी। तर आपल्याला इथं 5 सोल्युशन तयार करायचे आहेत आणि एक अननोन सोल्युशन असतं, ते अननोन सोल्युशनसुद्धा तयार करायचे आहेत। म्हणजे इथं आपल्याला 6 फ्लास्क लागतील, 50 ml मेजरिंग फ्लास्क त्याला आपण म्हणतो। प्रिपरेशन ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन ऑफ डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स, आता इन ए 50 cm³ मेजरिंग फ्लास्क नंबर 1, 2, 3, 4, 5। आता पहिला 5 घ्यायचे आणि नंतर अननोनचा एक 6 असतो तो, तर हे 5 फ्लास्क ओळीने मांडायचे, त्याला नंबरिंग करायचं 1, 2, 3, 4, 5। त्याच्यामध्ये बघा, पिपेट आउट, आता फ्लास्क नंबर 1 0 ml कॉपर सल्फेट सोल्युशन घ्यायचं म्हणजे काही घ्यायचं नाही। दुसऱ्या फ्लास्कमध्ये 2 ml, तिसऱ्या फ्लास्कमध्ये 4 ml, चौथ्या फ्लास्कमध्ये 6 ml, पाचव्या फ्लास्कमध्ये 8 ml। पिपेट आउट अशा पद्धतीने पिपेट करायचं, स्टँडर्ड कॉपर सल्फेट सोल्युशन रिस्पेक्टिवली हे कॉपर सल्फेट सोल्युशन ॲड केलं अशा पद्धतीनं। आता इथं काय केलं, 0, 2, 4, 6, 8, तर ह्या 0 to 8 एक्झामिनर काय करतो की एक अननोन कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला देतो, म्हणजे 4.5 देईल, 5 देईल, 3.2 देईल, असं याच्यामधलं काहीतरी देतो। ते सुद्धा काय करायचं आहे, तो एका फ्लास्कमध्ये म्हणजे ते 6व्या फ्लास्कमध्ये असेल। तर हे अननोन कॉन्सन्ट्रेशन आहे, ते अननोन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काय करायचं आहे, डिटरमाईन करायचं आहे। किती दिलेलं आहे माहीत नाही आहे, पहिल्यात 0 ml आहे, दुसऱ्यात 2 आहे, तिसऱ्यात 4 आहे, चौथ्यात 6 आहे, पाचव्यात 8 आहे आणि 6व्यात किती क्वांटिटी आहे, तर ती 0 आणि 8 असेल ती क्वांटिटी किती आहे हे आपल्याला ग्राफिकली काढायचं आहे। कशाचा वापर करून, कलोरीमीटर इन्स्ट्रुमेंटचा वापर करून, लॅम्बर्ट्स बीयर्स लॉचा वापर करून। आता इथे फ्लास्क दिलं, हे असे मेजरिंग फ्लास्क आहेत। पुढे बघा, ॲट 5 cm³ 1:1 अमोनिया सोल्युशन टू ईच फ्लास्क इन्क्लुडिंग अननोन सॅम्पल। तर प्रत्येकात 5 ml 1:1 अमोनिया हे सोल्युशन आहे, ते सोल्युशन 5 ml लहान मेजरिंग सिलेंडर असतं त्यांना टाकायचं आणि ते टाकल्यानंतर त्या सोल्युशनला निळा कलर तयार होतो, म्हणजे कॉपर आणि अमोनिया याची रिॲक्शन झाल्यानंतर त्याला ब्ल्यू कलर होतो। आता पहिल्यामध्ये 0 आहे म्हणजे फक्त ते कलरलेस राहील, दुसऱ्यामध्ये 2 ml आहे, तिसऱ्यामध्ये 4 ml आहे, म्हणजे जशी कॉपरची कॉन्सन्ट्रेशन, कॉपरचं ml वाढत जाईल आणि जसं जसं आपण अमोनिया त्यात टाकू तसं कलरची इंटेन्सिटी ही वाढत जाते, म्हणजे ब्ल्यू असे, फेंट ब्ल्यू, ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, व्हेरी इंटेन्स ब्ल्यू असं ते 5 फ्लास्कला काय येतात, रंग येतात होळीनं। अँड फायनली ॲट डिस्टिल वॉटर अप टू दी मार्क, हे मार्क आहे ह्या फ्लास्क ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे, कॉपरचं सोल्युशन घेतलं, अमोनिया टाकलं आणि वॉटरनं इथंपर्यंत डायल्यूट करायचं, अशी 5 सोल्युशन आणि अननोनचं मी मागे सांगितल्याबद्दल 6 सोल्युशन्स तयार करायचे। तर हे प्रिपरेशन ऑफ सोल्युशनचा भाग झालेला आहे, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल। डिटर्मिनेशन ऑफ लॅम्बडा मॅक्स, लॅम्बडा मॅक्स म्हणजे लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ आणि मॅक्स म्हणजे मॅक्झिमम वेवलेंथ। सिलेक्शन ऑफ प्रॉपर फिल्टर म्हणजे मॅक्झिमम वेवलेंथचा फिल्टर आपल्याला इथे निवडायचा आहे। आता हे फिल्टर म्हणजे काय, तर त्यामधून काय होते, लाईट पास होत असते, ती लाईट काय होते, फिल्टरहून येत असते प्रत्येकाच्या पर्टिक्युलर वेवलेंथची, त्या फिल्टरची काहीतरी वेवलेंथ असते आणि जेव्हा तो फिल्टर आपण त्या कलोरीमीटरमध्ये ठेवू तेव्हा जी लाईट पास होते ती लाईट त्या पर्टिक्युलर वेवलेंथची पास होते। पुढे आपण बघणार आहोत ऑब्झर्वेशन टेबलमध्ये,
तर त्यातल्या कुठल्या फिल्टरला आपल्याला जास्तीत जास्त ॲब्सॉर्बन्स मिळतो हे आपण पहिल्यामध्ये काढायचं आहे. आणि तो काढलेला जास्तीत जास्त ॲब्सॉर्बन्सचा फिल्टर तो पुढच्या शेवटच्या पार्टला आपल्याला वापरायचा आहे, म्हणजे पुढचं ऑब्झर्वेशन टेबल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता ह्यासाठी बघा, यूज सॅम्पल फ्रॉम फ्लास्क नंबर 5, म्हणजे ज्यामध्ये 8 ml कॉपर आहे, ते 8 ml कॉपर असलेलं जे आपण सोल्युशन तयार केलेलं आहे, ते सोल्युशन ती जी क्युवेट आहे, क्युवेट म्हणजे जाड टेस्ट ट्यूब मी त्याला म्हटलं, त्याच्यामध्ये अर्ध्याच्यावर भरून घ्यायची. त्यानंतर ब्लँक म्हणजे एक ब्लँक सोल्युशन आपल्याला, ब्लँक म्हणजे काय, फ्रॉम फ्लास्क नंबर 1, म्हणजे पहिला जो फ्लास्क आहे त्यामध्ये 0 ml कॉपर घेतलेला आहे, म्हणजे कॉपर नसलेला आणि जास्तीत जास्त कॉपर असलेला अशी सोल्युशन्स 2 क्युवेट घ्यायच्या, आणि 2 क्युवेटमध्ये अर्ध्या अर्ध्याच्या वर घ्यायची. जे आपण मॅक्झिमम ml ऑफ कॉपर जे असतं त्याला आपण सॅम्पल म्हणतो, आणि कमीत कमी सोल्युशन असतो त्याला ब्लँक म्हणतो, म्हणजे ज्यामध्ये कॉपरची क्वांटिटी नाही. आता ऑब्झर्वेशन टेबल उघडतो. मेजर अँड ॲब्सॉर्बन्स ऑर ऑप्टिकल डेन्सिटी, OD त्याला आपण म्हणतो, फॉर दिस सॅम्पल युझिंग व्हेरियस फिल्टर्स ऑफ नोन वेवलेंथ. आता हे ऑब्झर्वेशन टेबल बघा, सिरियल नंबर आहे, वेवलेंथ ऑफ फिल्टर λNm. आता ह्या फिल्टरची वेवलेंथ किती आहे, 400 आहे काय, 420 आहे, 470 आहे, 500, 530, 620 आणि 660. म्हणजे त्या कोलरीमीटर इन्स्ट्रुमेंटमध्ये 400 जर मी फिल्टर ठेवला तर ती जी काय लाईट पास होते ती पर्टिक्युलर लाईट 400 वेवलेंथची पास होते, आणि ती त्या सोल्युशनमधून पास होते. तो 400 काढून मी 420 ठेवला तर त्या 420 वेवलेंथचीच लाईट त्या सोल्युशनमध्ये पास होणार. मी समजा 620 घेतला तर 620 वेवलेंथचीच लाईट त्याच्यामधून पास होणार. असे हे फिल्टर्स आहेत, हे फिल्टर्स त्या कोलरीमध्ये प्रत्येक ठेवायचे, आणि ही 2 सोल्युशन आहेत, ब्लँक आणि सॅम्पल, ही आपल्याला चेक करायची. आणि ह्यातल्या कुठल्या फिल्टरला मला जास्तीत जास्त ते सोल्युशन ॲब्सॉर्ब करते, ॲब्सॉर्बन्स त्याला म्हणतो किंवा ऑप्टिकल डेन्सिटी म्हणतो, हे मला बघायचं आहे. मी सुरुवातीला 400 फिल्टर ठेवला. आता हा जो ब्लँक पार्ट आहे, ब्लँक जे सोल्युशन घेतलेलं आहे की ज्यामध्ये कॉपर नाही, तर ते ब्लँक सोल्युशन कोलरीमीटरच्या ठेवायला तिथं क्युवेट ठेवायला जागा असते त्यामध्ये ठेवायचं, आणि काय करायचं त्या सोल्युशनमध्ये 100% लाईट ट्रान्समिट होतो का नाही बघायचं. त्यासाठी ह्या ब्लँक सोल्युशनचा वापर आहे, व्हिडिओ ते तुम्हाला मी दाखवतो. तर 100% लाईट ट्रान्समिट झाला की ते ब्लँक सोल्युशनची क्युवेट उचलायची, ठेवायची, आणि ज्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कॉपर आहे, ही 2 सोल्युशन पहिला वापरायचे, ते क्युवेट ठेवायच्या जागी ठेवायचं, आणि ॲब्सॉर्बन्स किती येतं हे बघायचं. तर 400 मी फिल्टर ठेवला, मी ब्लँक सोल्युशन कोलरीमीटरमध्ये ठेवलं, 100% लाईट ट्रान्समिट होतं की नाही बघितलं, तो ट्रान्समिट झाल्यानंतर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कॉपरची जी क्युवेट आहे ती क्युवेट घेतली, कोलरीमीटरमध्ये ठेवली, आणि मला ॲब्सॉर्बन्स आला 0.0. मी फिल्टर बदलला, 420 केला, 100% लाईट ट्रान्समिट करण्यासाठी परत ब्लँक सोल्युशन कोलरीमीटरमधलं ठेवलं, परत ते ॲडजस्ट केलं 100%, ते काढल्यानंतर परत मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कॉपरचं सोल्युशन ठेवलं, मला ॲब्सॉर्बन्स आला 0.0. असे मी फिल्टर चेंज करत गेलो, 100% लाईट ट्रान्समिशनसाठी मी ब्लँकचं सोल्युशन वापरत गेलो, आणि मॅक्झिमम अमाऊंट ऑफ कॉपरचं सोल्युशन ॲब्सॉर्बन्ससाठी मी वापरत गेलो. आणि असे हे सगळे फिल्टर मी चेक केले, आणि मला इथं असं आढळून आलं की 620 nm जो फिल्टर आहे, नॅनोमीटरचा वेवलेंथचा जो फिल्टर आहे, त्याला 0.52 रिडिंग दिसते बघा, म्हणजे मॅक्झिमम ॲब्सॉर्बन्स 0.52 ह्या रिडिंगमध्ये तुम्हाला दिसतो, आणि तो किती आहे, 620 nm नॅनोमीटरच्या वेवलेंथच्या फिल्टरला आहे. म्हणून 620 nm हा काय झाला, लॅम्बडा मॅक्स, म्हणजे मॅक्झिमम वेवलेंथचा फिल्टर. म्हणून इथं ह्या टेबलच्या खाली आपल्याला काय लिहावं लागतं, लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू 620 nm, इथं मी लिहिलं आहे, आणि तो फक्त इथं ग्राफिकली दाखवलेला आहे. आता ॲब्सॉर्बन्स म्हणजे ऑप्टिकल डेन्सिटी आणि वेवलेंथचा मी ग्राफ काढला. वेवलेंथ बघा आता, 100, 200, 300, 400, 500, 600, मी 400 इथं किती रिडिंग आहे, 0.04, 0.1 खाली दाखवलेला आहे. इथं त्यानंतर 420 किती, अशी रिडिंग दाखवत चला इथं, आणि ग्राफचं नेचर असं येतं. आणि ही जी काय मॅक्झिमम व्हॅल्यू आहे इथं 620 इथं 0.52 इथं दिसतं बघा, 0.52. तर हा ग्राफ तुम्ही घरी काढायचा आहे, आणि याच्यावरून लॅम्बडा मॅक्स 620 nm येतो हे सिद्ध होतं. ग्राफचं नेचर असंच येईल असं नाही, थोडंसं फार हे चेंज होऊ शकतं, म्हणजे नेचर असंच येईल, फक्त कर्वची लांबी रुंदी इकडे तिकडे त्यावर थोडी बदलू शकते. तर असा ग्राफ काढायचा आहे. तर पार्ट फर्स्ट ऑफ द कोलरीमीटर इज टू डिटरमाइन द मॅक्सिमम वेवलेंथ फिल्टर, दॅट इज लॅम्बडा मॅक्स, अँड वी शाल ऑब्झर्व हिअर द लॅम्बडा मॅक्स इज 620 nm. तर हा पार्टमध्ये आपण लॅम्बडा मॅक्स काढला. आता नेक्स्ट पार्टला काय करायचं, अननोन कॉन्सन्ट्रेशनची जी सोल्युशन आहे 0, 2, 4, 6, 8, आपण ही 5 सोल्युशन आहे, अननोनचं 1 सोल्युशन आहे, ते सुद्धा आपण काय करायचं आता कोलरीमीटरच्या सहाय्यानं चेक करायचं आहे, म्हणजे बघा काय करायचं. मेजरमेंट ऑफ ॲब्सॉर्बन्स OD ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन्स, ब्लँक सोल्युशन
बघा ब्लँक सोल्युशन फ्रॉम फ्लास्क नंबर वन, इथं पण तेच घ्यायचं की ज्यामध्ये नो कॉपर आहे आणि मेजर द ॲब्सॉर्बन्स ओडी ऑफ ईच सोल्युशन इन्क्लुडिंग अननोन सॅम्पल. आता हिचंसुद्धा ह्या पार्टला काय करायचं, 100% लाईट ट्रान्समिट होतो का नाही बघण्यासाठी ब्लँक सोल्युशन आहे ते कॉलरीमीटर ठेवून 100% लाईट ट्रान्समिट झाला आहे का नाही बघायचं, आणि ते झाल्यानंतर 2 ml रीडिंग घ्यायचं, 4 ml कॉपर जे आता आहे त्याचं रीडिंग घ्यायचं, 6 ml घ्यायचं, 8 ml घ्यायचं आणि अननोन सॅम्पलचं रीडिंग घ्यायचं, आणि ती रीडिंग घेतल्यानंतर आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल नंबर 2 मिळतं. हे बघा दॅट इज फ्लास्क नंबर 1 0 हे जर काय रीडिंग येणार नाही हे ब्लँकसाठीच वापरलेलं आहे. आता फ्लास्क नंबर 2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर किती आहे 2 ml. आता 5 mg/ml म्हणजे मिलीग्रॅममध्ये 10 झालं, 2 to 10, 4 to 20, 6 to 30, 8 to 40, 5 mg/ml तिथं 2 ml मिळून 2 × 5 = 10 वगैरे असं झालेलं. आता 2 ml मी काय केलं, ब्लँक सोल्युशन घेतलं, 100% ट्रान्समिशन ॲडजस्ट केला, ते सोल्युशन काढलं, 2 ml कॉपर असलेलं सोल्युशन क्युवेटमध्ये घेतलं आणि कॉलरीमीटरमध्ये ठेवलं, मला ॲब्सॉर्बन्स मिळाला 0.50. परत ब्लँक ॲडजस्ट केलं, ट्रान्समिटरने ॲडजस्ट केला, 4 ml सोल्युशन घेतलं 0.26, परत 6 घेतलं 0.37, 8 घेतलं 0.45 आणि अननोनचं घेतलं 0.31. अशा पद्धतीनं मला ते कॉलरीमीटर ॲब्सॉर्बन्स दाखवत आहे, व्हिडिओमध्ये ते दिसेल. आता मला काय करायचं आहे, हे अननोन सॅम्पल आहे ह्याच्यामध्ये किती क्वांटिटी आहे, जसं ह्याच्यामध्ये 2, 4, 6, 8 आहे तसं ह्याच्यामध्ये किती आहे हे काढायचं आहे, तर हे ग्राफवरून काढायचं. आता इथं ग्राफ कशाचं काढायचा, परत ॲब्सॉर्बन्स, ऑप्टिकल डेन्सिटी आणि कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन 10, 20, 30, 40 वगैरे दिसतं आहे. आता ही 0.31 हे ग्राफचं नेचर काय तर स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. आता 0.31 आपल्याला माहीत आहे, तर ऑप्टिकल डेन्सिटी 0.31 इथे येते बाबा, 0.3 0.31 मी घेतलेलं आणि तिथून मी काय केलं, ह्या लाईनला इथं कट केलं आणि इथून परपेंडिक्युलर XX टाकला आणि मला इथे कॉन्सन्ट्रेशन काय मिळालं, इथं काय असेल ते 20, 22, 24 काय असेल ते मिलीग्रॅममध्ये ते कॉन्सन्ट्रेशन येईल. तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा हा ग्राफ काढायचा, ही रीडिंग घ्या आणि ह्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं, ग्राफ काढायचा आणि ग्राफवरून अननोन कॉन्सन्ट्रेशन किती येतं हे तुम्ही लिहायचं आहे. ही रीडिंग तुम्ही आता तुमच्या कागदावर लिहायचे आहेत आणि ॲक्च्युली मी प्रॅक्टिकलला हीच रीडिंग येतील असं नाही, थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आणि याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. आणि शेवटी अशा पद्धतीने रिझल्ट द्यायचा, लॅम्बडा मॅक्स पार्ट याचा किती आला 620 nm, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर इन अननोन सॅम्पल आता मी किती काढले 5, आता इथं 25 असं आलं मी गृहित धरलेलं आहे, 25 mg म्हणजेच किती आलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर इन अननोन सॅम्पल 5 ml. तर अशा पद्धतीने तुम्ही ग्राफ काढा आणि ग्राफवरून तुम्ही काय करू शकता, फायनली फाईंड आउट करू शकता. 25 म्हणजेच 25 mg म्हणजे 5 mg/ml म्हणजे 5 ml ते सोल्युशन आपल्याला येईल. आणि कन्क्लुजन शेवटी आहे, स्ट्रेट लाईन ग्राफ शोज दॅट दी कॉपर सल्फेट सोल्युशन इन वॉटर अँड इन अल्कलाईन मेडियम ओबे लॅम्बर्ट्स बेअर्स लॉ. हा स्ट्रेट लाईन ग्राफ आपल्याला काय सांगतो, हे जे कॉपरचं सोल्युशन आहे हे कॉपरचं सोल्युशन काय ओबे करतो, लॅम्बर्ट्स बेअर्स लॉ ओबे करतो. तर लॅम्बर्ट्स बेअर्स लॉ काय आहे, आपण काय केलं, इथे वेगवेगळ्या वेवलेंचे फिल्टर वापरले आणि त्या वेवलेंचा लाईट काय केला, त्या सोल्युशनमधून पास झालं, तर त्या सोल्युशननं तो लाईट किती प्रमाणात ॲब्सॉर्ब केला, तर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन बदलत गेलं की ॲब्सॉर्बन्स तुमचा काय होतो, बदलत जातो. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ केमिकल सोल्युशन किंवा कॉपर सोल्युशन इज प्रपोर्शनल टू ॲब्सॉर्बशन ऑफ लाईट. म्हणजे ते जे कॉन्सन्ट्रेशन 2 झालं, 4, 4 झालं, 6, 6 झालं, 8, तर अशा पद्धतीनं हे काय झालं, कॉन्सन्ट्रेशन बदलत गेलं की तुमचं ॲब्सॉर्बशन ऑफ लाईटसुद्धा काय होतो, बदलू शकतो. हे ह्या स्ट्रेट लाईन ग्राफनं काय होतं, प्रूव्ह होतं. अशा पद्धतीनं हा काय कॉलरीमीटरचा पहिला एक्सपेरिमेंट आहे. आपण एकच घेणार आहोत आणि आता हा तुमच्या मी व्हॉट्सअपवर टाकीन आणि याचा व्हिडिओ पण तयार करून व्हॉट्सअपवर टाकीन. हा तुम्ही एक्सपेरिमेंट काय करायचा आहे, व्यवस्थित लिहायचा. तर घरीच राहा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, सॅनिटायझरचा वापर करा, वरचेवर साबणाने हात धुवा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्स नियमांचं पालन करा. हे करत असतानाच मात्र अभ्यास पण मात्र करत राहा. थँक्यू व्हेरी मच, हॅव ए नाईस डे.